ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी बऱ्याच वेळेस जे प्रश्न असतात की माझी आर्थिक परिस्थिती खूप खालावली आणि कर्ज खूप वाढत चाललंय कर्ज काही फिटत नाही मला जन्म याच्यातच जातो काय असे वयस्कर ही माणसं म्हणतात कारण ती सतत कर्ज बाजारी असतात काही ना काही टेन्शन असतं आर्थिक बाजूचं तर आपण पाहणार आहोत आपण तर सगळे आमुष्याच्या विधी करायला होतो सोमवारची पूजा असते जप असते मंत्र असते तंत्र असते आणि अजून आपण ही करायला येत असतो आपण सर्वांना बरोबर आहे मग एवढ्या गोष्टीही करत असताना काय एवढ्या गोष्टीही करत असताना जर ही आपली परिस्थिती सुधरत नाही आपल्या परिस्थितीवर काही परिणामच होत नाही त्यावेळेस आपण काय करतो की नेमकं याचा अजून काय प्रॉब्लेम आहे दुसरा अजून काय असू शकतं तर आपण याबाबत ज्यावेळेस मी विचार करतो थोडा अभ्यास करतो त्यावेळेस जाणवतं की ह्या व्यक्तीला दुसऱ्याचे पैसे देऊच वाटत नाहीत म्हणजे थोडक्यात याची खोड असते म्हणजे याची सवय असते पैसे बुडवणे पैसे बुडवायची सवय असते तर मंडळी लक्षात ठेवा आपली जर वृत्ती पैसे बुडवण्याची असेल तर तुम्ही सुरुवातीला तुमचे दिवस चांगले असतात प्रगती बी करल्या दिसते तुम्हाला लोकांचे पैसे बुडवून बुडवून खूप काही धनसंचय करू शकतात परंतु पुढं थोडंसं काही कालावधीनंतर तुम्हाला त्या फार मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतं फार कारण एक नेम आहे आपला जर आपण दुसऱ्याचा एक रुपया जरी बुडवला तर आपलं दहा रुपये नुकसान होतं कसं होतं काय होतं ते नाही मला माहिती पण होतं एवढं मला माहीत आहे की आपली जर वृत्ती दुसऱ्याचं एकही रुपया जर बुडवण्याची असेल तर आपली आपले दहा रुपये लक्षात ठेवा बुडतात म्हणजे आपलं नुकसान होतं काही ना काही आपल्या मागं प्रॉब्लेम चालू होतात काहीही असू शकतं आजार पण असू शकतं काही नुकसान होतं तर अदोबरोबर प्रथम आपलं ही जी बुडवण्याची पद्धत आहे तुमची अदूवर बंद करावं लागेल लोकाचे पैसे बुडवू नयेत लोकाचे पैसे ठेवून घेऊन येत विनाकारण ही परिस्थिती असतानाही तुम्ही जर पैसे देऊ शकत नाहीत तर ही जी वृत्ती ती तुम्हाला भविष्यात घातक ठरू शकते त्यासाठी मनामध्ये कधीही दुसऱ्याचे पैसे बुडवण्याची इच्छा आणू नये स्वप्नसुद्धा पाहू नये तर बरेच मी ज्यावेळेस असे अभ्यास करतो ना त्या लोकायचा त्यावेळेस असं जाणवलं की यांची वृत्तीही पैसे बुडवण्याची असते म्हणून ह्यांना ही अशी पुढे समस्या उभ्या राहतात तरी तुम्हाला सर्वांना विनंती की कुणाचीही आपल्याकडून पैसे बुडू नयेत याची दक्षता घ्यावी कुठं आपल्याकडून काही नाही उलट आपल्या इकडे जास्त जाऊ द्या पण पैसे बुडवण्याच्या मनामध्येही आणू नका तुम्हाला जर प्रगती करायची असेल तुमच्या सगळ्या गोष्टीवर समस्या वरसर परिणाम पाहिजे असेल चांगला तर ह्या गोष्टीला तुम्ही आळा घातला पाहिजे आपली वृत्ती बदलली पाहिजे लोकाचं देणंही देता पाहिजे तुम्ही मग लाखो रुपये असून तुमची जर वृत्ती असेल ना देण्याची तर तुम्ही देऊ शकतात हे बी लक्षात ठेवा बऱ्याच वेळेस तुमची वृत्तीच नसते त्यावेळेस ही अशी प्रॉब्लेम येतात आणि तुम्ही जन्मभर कर्ज बाजारीच राहतात त्यासाठी एकच आहे की लोकाचे पैसे बुडवू नका बुडण्याच्या मनात आणू नका आणि होता तेवढं देण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला कुठलाही व्यत्यय येणार नाही याचे लक्षात ठेवा तर मंडळी आज एवढंच परत आपण भेटणारच आहोत उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत